ज्यांच्या हे राष्ट्रवादी पक्षाने नेहमी ज्या शिवसेनेच्या बद्दल नेहमी खालच्या प्रतिनिधींची नेहमी टीका झालेली आहे दोघांच्याकडून, हे सगळे एकत्र आले, हे सगळे एकत्र आले काँग्रेस म्हटलं तर ठीक आहे आपण सुद्धा जाऊ त्यांच्या बरोबर, तरी महाराष्ट्रात सुद्धा बघायला लागलं ठीक आहे जे चाललंय चालून दे पण आम्हाला एक स्टेबल सरकार मिळून दे। पण मजा अशी झाली, मी आलो परवा दिवशी अमेरिकेतून, परवा दिवशी आलो अमेरिकेवरून, अमेरिकात गेल्यानंतर तिथं अमेरिकन इंडियन्स म्हणतात म्हणजे जे आपले भारतीय जे तिथं रहिवासी आहेत त्यांना अमेरिकन इंडियन्स म्हणतात, त्यांना सुद्धा काही समजना। जसं मी तुम्हाला प्रश्न विचारलं मी गोंधळून गेलो आहे, ते स्वतः गोंधळून गेले, गोंधळलेल्या माणसाला विचारतात हे महाराष्ट्रात काय चाललंय। तिथले राजदूत मला भेटले, राजदूत म्हणतात आम्ही महाराष्ट्राचं नाव एवढं मोठं आहे पूर्वीपासून महाराष्ट्र एक वेगळा आदर्श म्हणून पाहतो पण हे काय चाललंय महाराष्ट्रात। मग मला त्यांना सांगावं लागलं, काय सांगावं लागलं, जेवढं मला समजते तेवढं, आता तुम्हाला किती समजते मला माहीत नाही, मला काय समजते सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी आहे की नाही, सत्तेत शिवसेना विरोधात शिवसेना, पूर्वीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा, आताचा मुख्यमंत्री शिवसेनेचा, एवढं वास्तवावर जे काय चाललं हे राजकारणात एवढं महाराष्ट्राच्या इतिहासात नाही देशात नाही जगाच्या इतिहासात कुठं घडलं नाहीये। म्हणून ते अमेरिकेतले लोक सुद्धा गोंधळून गेलेत की हे काय चाललंय महाराष्ट्रात। आणि भाजप काय करायला लागले, भाजप काय करायला लागले, फोडा आणि राज्य करा, आणि फोडा आणि राज्य करण्याच्या माध्यमातून आपण सगळी मजा बघत बसू, कारण का आम्ही सगळेजण विद्वान आहोत, मागाशी या चित्रपटमध्ये तुम्ही बघितलं असेल की माजी मुख्यमंत्री म्हणतात कदापि नाही कदापि नाही कदापि नाही, त्यांनी हे सुद्धा ठरवलं की ह्या सगळ्यांना जेलमध्ये घालून जेलमध्ये घालण्याची प्रतिज्ञा दिली। आणि आता काही वेगळंच आहे, सगळे दोघं एक एकतर मांडीला मांडी लावून आपल्या राज्यात करायला लागलेले आहेत। ह्या भाजप लोकांना काही गरज होती का हे फोडायचं? आता नवीन परत अजित दादा आणि ते नवीन राष्ट्रपती त्यांच्याकडे जर जी गेलेली आहे, पण एक भाजपातलं जे एक मोठे नेते काय म्हणतात की शिवसेना आणि आमची ही हिंदुत्वाची युती आहे पण राष्ट्रवादीशी आमची राजकीय युती आहे। अरे बाप रे, म्हणजे हिंदुत्वाची युती आम्ही एकत्र आलो, आता हे नवीन लगेच ट्विस्ट केलं काय, आमची आणि राष्ट्रवादीची ही राजकीय युती आहे। मग एवढे दिवस तुम्ही का बंबलत होता एकमेकाशी, इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण चालू, याचं उत्तर आहेत का तिने सांगावं? जे काय मी बोलतोय मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करतोय का आणि करणार सुद्धा नाही, पण जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने ह्याचं उत्तर त्यांना विचारायला पाहिजे। हे तुम्ही कसं भाषण पूर्वी केलेत, ही क्लिप सगळीकडे फिरून टाका तुम्ही, ही क्लिप सगळीकडे फिरवा आणि हिचं उत्तर देऊन देत। जे आमदार खासदारांचे कार्यकर्ते आहेत ते मंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत, हिने याचं उत्तर द्यावं की स्वराज्याच्या लोकांनी हा प्रश्न विचारलाय, हे राजकारणात चालतंय का, इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आपल्याला जमेल का पुढं करायला, आणि हे महाराष्ट्राला शोभते का? शिवाजी महाराजांचं नाव आपण घ्यायचं, आपण म्हणतो शिवाजी ते काय शपथ घेतलेत, या सगळ्या संघटनेच्या लोकांनी किंवा या पक्षाच्या लोकांनी काय शपथ घेतले, आम्हाला स्वराज्य हे सुराज्य करायचंय, या सुराज्य हे सुराज्य आहे का हा प्रश्न विचारायचा आपल्याला। 2014 ला
2014 ला राष्ट्रवादी ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होत नव्हती ते राष्ट्रवादी काय म्हणते आम्ही बाहेर न पाठिंबा देऊ हे मुद्दाम तुम्हाला मी गोष्टी सांगायला लागले बंधू भगिनींनो कारण का ह्या गोष्टी तुम्ही जाऊन बाहेर बोलायला लागणार आहेत अजितदादांची क्लिप बघितली तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत ते तुम्ही दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची क्लिप बघितली कदापि नाही कदापि नाही कदापि नाही ह्यांच्याशी तर मुळीच नाही आणि त्यांनाच घेतलं तुम्ही आता तुम्ही तुमच्या मूळ पक्षातून इकडं कसा आला ह्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही कारण हे सगळं तुम्हाला कल्पना आहे पण नऊ मातबर मंत्री त्यांच्याकडे गेलेले आहेत नऊ मातबर मंत्री आहेत माझी त्यांना विनंती आहे ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघा तुमची बीडला सभा आहे जबाबदारी कोणाकडे कृषी मंत्र्याकडे तुम्ही सभा आयोजित करा पण जिथं ओला दुष्काळ द्यायला पाहिजे जिथं कोरडा दुष्काळ पडला जो 9-10 जिल्ह्यात पाणी नाही पाऊस नाही आहे त्यांच्यावर केव्हा बोलणार तुम्ही त्यावेळी ते राज्याचे दौरे केव्हा करणार आम्ही तुमचं कौतुक केलं ज्यावेळी तुम्ही भाषण करायचं तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल प्रशासनाचा तुमचा प्रभाव जेवढा असायचा तुम्हाला अनुभव आहे 40-40 वर्षाचा एवढा मोठा अनुभव आहे तुमचा पण त्या अनुभव ह्या वर्षभरात तुम्ही आणणार का हा माझा प्रश्न आहे मला सुद्धा आश्चर्य वाटलं उपमुख्यमंत्र्यांना एकदा मी भेटल्यानंतर विचारणार काय गरज होती तुम्हाला ह्यांना घ्यायची काय विरोधी पक्ष संपून टाकायचा नुसता सगळा का लोकशाही संपून टाकायची होते ना होते विरोधी याच्यात ठीक होता ना कोणती प्रश्न तर आपण विचारत होतो म्हणजे एक वर्षात काय असं वेगळं घडवणार आहे आणि इकडे भाजपचे उपमुख्यमंत्री काय म्हणतात त्यांना जेलमध्ये घेण्याची प्रतिज्ञा सगळ्या तिथल्या नेत्यांनी केली आता तुम्ही यांना जेलमध्ये घालणार का माझा प्रश्न आहे हा तुम्हाला हे प्रश्न आहे जनतेला प्रश्न आहे ह्यांना जेलमध्ये घालणार का मग कशाला भाषण केली अगोदर तुम्हाला हे करायचंच होतं ना मग का तुम्ही हे भाषण केले सगळे काय पुढे लोकसभा आहे म्हणून तुमचं सगळं अँगल आहे देशाचे प्रमुख बोलतात ज्यावेळी देशाचा प्रमुख बोलतो तो ऑन रेकॉर्ड असते सगळ्या गोष्टी बंधू भगिनींनो चालत नाही आम्ही आपण बोलून आपण काय ते बोलून गेलो चालेल पण ज्यावेळी देशाचा प्रमुख म्हणतो आणि पिन पॉइंट करून बोलतो सिंचन घोटाळा हा शब्द वापरतो काय वापरतो शब्द सिंचन घोटाळा शब्द वापरतो आणि त्यांनाच तुम्ही 7-8 दिवशी सत्तेत घेता हे चालते का सांगा ना हा ह्या सगळ्या प्रश्नाचे जर उत्तर ते देऊ शकले माझी त्यांना आव्हान आहे आपण सगळं मुंबईला याच ठिकाणी बसू तुम्ही इकडे बसा मी इकडे बसतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका